काय चर्चा झाली मी कधी विचारलं नाही मी विचारणार नाही पण चंद्रशेखर आझादनी येऊन हो जे बाहेर स्टेटमेंट केलं ते पूर्णपणे अकलेशला डॅमेज करून दिलं आणि ते म्हणजे की अखिलेशला दलितांची मतं पाहिजेत पण दलित नेतृत्व नको नुप नॅशनल लेवलच्या जे नेते आहेत त्या नेत्यांशी तुमची थेट चर्चा होत असते तरी पण तुम्ही म महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये शिवसेनेसोबत राहून म्हणजे इंडियामध्ये जे शिवसेनेच्या वाटेला येईल त्यातलं काहीतरी तुमच्या वाट्याला येईल अशी अपेक्षा बाळगून असता तर तुमची ताकद जर नॅशनल लेवलच्या ह्याची असेल तर तुम्ही असा पर्याय का शोधत नाहीत की जसं की मागे चालू होतं की सगळे आंबेडकरी विचारांचे पक्ष एकत्र तुम्हाला उदाहरण देतो प्रश्न मला लक्षात मी तुम्हाला विचारतो काय एक लक्षात घ्या एक जातीय राजकारण हे देशामध्ये चालत नाही एक जातीचे नेते नेते येऊन कधीही राजकारण बदलत नाही आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मागच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळेस बी जे पीमधली असणारी एक खासदार सावित्रीबाई फुले mm. तिने असणारा रिवोल्ट केला ती बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर माझी आणि त्यांची चर्चा झाली त्या चर्चेच्या याच्यामध्ये मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला जर उत्तर प्रदेशचं राजकारण बदलायचं असेल तर पंचवीस सव्वीस नोव्हेंबर जे आहे हा तुम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करा तिथे म्हटलं तुम्ही अखिलेशला बोलवा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि म्हटलं मी येतो तिथे आणि जे काही अखिलेश त्याच्यानंतर राजभर त्याच्यानंतर ते, ते वर्मा होतं त्यांची जी, जी। डॉटर आहे असं सगळं जे असतात त्यांची युवती झाली होती म्हटलं मी असं बघतो की मायावतीमधले एक दहा ते पंधरा टक्के मतदान हे तुमच्याकडे वळेल म्हटलं मी असणार त्या ठिकाणी पाहतो आणि त्या कार्यक्रमातून असणारं एक दहा एक पंधरा टक्के मतदान ब वळलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मला मग अखिलेशाचे फोन आला होता की हे सगळं आहे म्हटलं तुम्हाला नंतर मदत पाहिजे असेल तर मी यायला तयार आहे त्या सगळ्या म्हणून त्या ह्याच्यामध्ये मी जे वक्तव्य केलं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते एस पीच्या कॅन्डिडेटचा के प्रचाराचा भाग होता सगळा म्हणजे व्हिडिओ आणि हे सगळं लावून त्या ह्याच्यामध्ये एक चूक त्यांनी केली ती म्हणजे चंद्रशेखर आझाद यांना चर्चेला बोलवलं काय चर्चा झाली मी कधी विचारलं नाही आणि मी आहे नाही पण चंद्रशेखर आझादने येऊन जे बाहेर स्टेटमेंट केलं ते पूर्णपणे अखिलेशला डॅमेज करून गेलं आणि ते म्हणजे की अखिलेशला दलितांची मतं पाहिजेत पण दलित नेतृत्व नको हो आहे मुलायमसिंग मायावतीचं भांडण हे या बॅकग्राऊंडवरती आपण ज्यावेळेस लक्षात घेतो त्यावेळेस जो दहा बारा टक्के आम्ही जो असणार बी एस पी बाम सॉरी बी एस पीकडून काढला होता तो पुन्हा मायावतीकडे गेला आणि म्हणून मायावती वीस टक्क्यावरतीच आपल्याला त्या ठिकाणी दिसते शेवटी असं आहे की तू फायदा घ्यायचा की न घ्यायचा लोकांनी ठरवायचं मला सत्तेमध्ये इंटरेस्ट नाही आहे मी बदलामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्या मी कुठेतरी सत्तेमध्ये जाऊन बसावं ते जर मला करायचं असेल तर मला इतका उपद्व्याप करायची गरजच नाही आहे मला फक्त मोदीला फोन करायचा आहे किंवा नरसिंहराव होते किंवा असा इतर प्राईम मिनिस्टर ब तुमच्या मंत्रिमंडळात मला यायचं आहे माझी ताकद मला माहिती आहे माझ्या आजोबांची ताकद मला माहिती आहे पंधरा टक्के असणार ज्यांच्या बरोबर जाईन त्यांच्या पत्रात टाकणार आहे कोण नाही म्हणणार आहे मला एक हसत हसत एक पाहिजे ते मंत्रीपद मला मिळू हो शकतं त्याच्यामुळे मला सत्तेतला इंटरेस्ट नाही आहे मला असणार सोसायटीमधला बदल आणि हा जसा जसा होत जाईल तसा तसा तो झाला पाहिजे याच्यामध्ये मी इंटरेस्ट आहे मी आजही तुम्हाला सांगतो की उद्या काँग्रेस असेल किंवा नसेल एन सी पी असेल किंवा नसेल मी आणि फक्त उद्धव जरी आम्ही दोघे असलो तुम्ही आज कागदावरती लिहून घ्या नाही नाही तीस लोकसभेच्या जागा आम्ही काढून देतो तुम्हाला तुमच्या ताकदीवरती आम्हाला असणार हे नाही त्याच्यामुळे कुणी वापरून घ्यायचं त्यांनी ठरवायचं आहे फक्त त्याची कंडिशन एकच आहे की ज्या सोशल चेंजेस आहेत त्या झाल्या पाहिजे पण बदलामध्ये इंटरेस्ट आहे तो काँग्रेसचा बदला की बदला बदला नाही तुम्ही बदला हा शब्द नाही मी बदल हा म्हणतो बदल आणि बदला हे दोन अर्थ वेगळे आहेत